प्रेम म्हणजे काय? प्रेमासारख्या पवित्र शब्दाला लफडं असं संबोधित करून इतिहासातल्या हीर रांझा, रोमियो ज्युलिएट, शिरीन फरहाद अशा प्रेमयुगलांचा अपमान झाला असं नाही का वाटत तुम्हाला? एक मिनिट, मी काही कोणाचा अपमान केला नाही. ओके ओके, मग कालचा प्रेम सॉरी लफडं हा अर्धवट राहिलेला विषय आज पुन्हा एकदा सुरू करूया का? विद्या पटवर्धन, वर्ग प्रतिनिधी सलग 5 वर्ष. युअर टाइम स्टार्ट्स नाव. काहीतरी बोलशील आणि तोंडावर पडशील. दिवसाच्या सगळ्या शाळा संपल्यात आता. आता ना तुला नाईट स्कूल शोधायला लागेल. हॅलो, काय पाहतोयस इथे? बोल आता. नाही नाही, काही नाही. प्रेम म्हणजे 2 जीवांचं मिलन. प्रेम म्हणजे एकमेकांवरील असलेली निस्वार्थ तरल भावना. प्रेम म्हणजे ओढ. प्रेम म्हणजे आसक्ती. प्रेम म्हणजे निरागसता. प्रेम म्हणजे शेवटचा श्वास. काय गोंधळ चाललाय वर्गात? मॅडम, इंग्लिशच्या टीचर आल्या नाहीत. मॉनिटर कोण आहे? हां, मीच. मग तुला वर्गात शांत ठेवता येत नाही का? मॅडम, आम्ही शांतच बसलो होतो. पण हा विवेकानंद प्रेमाला लफडा म्हणाला आणि ते आम्हाला पटलं म्हणून आम्ही टाळ्या वाजवत होतो. शट अप. मी तुमच्या वर्गाची तक्रारच करणार आहे देशमुख सरांकडे. गाण्याची कॉम्पिटिशन छान झाली ना? हां हां, अरे तेच ना. अरे विवेक, काय छान गात होतास रे तू आज. अरे माउथ ऑर्गन तर एकदम सॉलिड वाजवत होतास. बोले तर एकदम कडक. हो यार, खरंच खूप सुंदर गातोस तू. मग पण तू हरला कसा? हाँ। यार हाँ। मी माझ्या प्रेमाला हरताना पाहू शकत नाही. बस शून्य, दगडाचं काहीच असलेला, घमंडखोर, स्वतःला शाणा समजणारा अतिशाणा माणूस. हे सगळं ज्या चीफ गेस्ट बद्दल बोलत होतास ना, ते माझे बाबा आहेत. काय भावना शून्य, दगडाचा काळीज असलेला, घमंडखोर, स्वतःला शहाणा समजणारा अतिशहाणा माणूस तुझे बाबा. सॉरी सॉरी, मला माहित नव्हतं. ओके, एक लक्षात ठेव, शिक्षक कसेही असले ना तरी कायम त्यांचा आदर करावा. पण कैलास छान. विद्या, विद्या ऐक ना, एवढंच बोलायचं होतं का? अजून काही बोलायचं नव्हतं? विद्या, ए विद्या ऐक ना. विद्या, काय चाललंय तुझं? काही नाही मॅडम. कुठून आलं हे लेटर? मी नाही. नाही मी नाही मॅम, मी तर फक्त माझ्या. कुठल्या दिशेने चालला होता प्रवास पत्राचा? प्रिय विद्या, तू मला खूप आवडतेस. खूप म्हणजे अगदी खूपच. खरं सांगू, रात्रंदिवस तुझाच विचार. नेहमी वाटायचं तुला आज भेटू, परवा गाठू, तेरवा काय ते सांगूनच टाकू. मग तूच सांग बरं, आणखी किती दिवस आपल्या प्रेमाची नाव या वादळात हेलकावे खात ठेवायची? म्हणूनच हे वादळ मी पुसून टाकायचं ठरवलंय. आय लव्ह यू, तुझा विवेकानंद. I'll complain to the principal. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोसलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. अशी प्रेमाची कविता आम्हाला शिकून तुम्ही आता प्रेमाचा विरोध का करताय? सांगा ना मॅडम. जेव्हा मी छाती ठोकून प्रेमाची व्याख्या लफडा म्हणून करत होतो, त्यापासून 2 हात लांब राहण्याची गोष्ट करत होतो, तेव्हा सर्व वर्ग मला हसला. मग तो अधिकार आता आम्हाला का नाही? Sit down, sit down. बसा बसा. नाही तू बरा, तू बरा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, मी तुला माझ्या केबिनमध्ये देतो. कळलं ना बाळा? या द्या ते लेटर माझ्याकडे. या. मुलीचा बाप म्हणजे मुलीचा बाप असतो. आपण आयुष्यात कधीच न केलेला तो पाप असतो. तो म्हणजे ना हमखास डंख मारणारा असा एक विषारी साप असतो. सगळ्या मुलांच्या नशिबातला न चुकणारा असा शाप असतो. आधी थंडी वाजून नंतर येणारा तो ताप असतो. मुलीचा बाप, मुलीची आई. पटवर्धनची मुलगी आली बघ. आईला तिने तर तुझ्याकडे वळून बघितलं पण नाही. पलट कर देखेगी. पलट ना यार. अरे भया एकदा तरी वळून बघ. पलटलीच नाही तर पलटेगी तो जरूर. पलट ना यार. ज्या आईला पलटीच नाही. गेली निसटली तुझ्या हातात ना. आता विसर तिला. कशी असते ना नियती. कधी कधी इतकं दूर घेऊन जाते तर कधी कधी खूप जवळ आणते. तुझं घर, तुझा मुलगा, तुझा संसार माझ्याशिवाय होऊ शकेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण हे सत्य आहे. आणि सत्य हेही आहे की आजवर फक्त तुझा आणि तुझाच विचार केला. आता मी ते नाही राहू शकत. का? मी तुझ्यावर खूप प्रेम करते मोहन. तुझ्या माझ्या समोर असतं तेव्हा माझ्या डोळ्यात दिसतं. याची जाणीव जर तुझ्या बायको आणि मुलाला झाली तर खूप प्रॉब्लेम होतील. आणि आता तुझ्या संसारात प्रॉब्लेम झालेले मला जाणणार नाही. मग मी दुसरं घर बघी. तूच म्हणालीस ना नियतीने आपल्याला जवळ आणलं. मग नियतीलाच ठरवू दे आपलं पुढे काय करायचं ते. विवेक. अरे काय झालं? मला खूप टेन्शन आलंय रे. कसला टेन्शन घेतेस? असं टेन्शन कोणी घेतं का? ते आपोआप येतं. बाबांचा असलेला तुझ्यावरचा राग, ऑफकोर्स, परत शाळेत जे झालं त्यामुळे बदललेलं वातावरण, या सगळ्याचा विचार मनात घोळत असतो रे. पण तू एवढा शांत कसा राहू शकतोस? मोठी मोठी माणसं अशा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेत बसत नाही. विवेक प्लीज. अरे काय झालं? हे बघ, मला विश्वास आहे आपल्या प्रेमावर. आणि मला हाही विश्वास आहे की आपलं प्रेम जिंकेलच. अशी काय बघतेस? कॉन्फिडन्स. हा ओके. जर तुझं खरंच माझ्यावर प्रेम असेल ना तर तू माझ्याकडे एकटक बघत राहशील. नो पलक छपक. हो ओके. विवेक थांब थांब बघते तुला. अंजली माझं पाकिट कुठं आहे? हायला पप्पा लिपस्टिक. काय हो माझं पाकिट सापडत नाही कुठे? गुड मॉर्निंग. मला आज लवकर जायचंय. संध्याकाळी भेटूया. ओके बाय 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 बाय. पॅकेट कुठे गेलंय माझं? पाकिट हवंय ना. ऐका जरा. राणी मावशीची लिपस्टिक पप्पांच्या गालावर. हायला विद्या. हो कम ऑन. हे काय गिफ्ट आहे बघ खोलून. माउथ ऑर्गन. कसं वाटलं? खूप छान. माझं तर फेवरेट आहे. एक गेम खेळवा प्लीज. प्रत्येक वेळेला काय गेम हा? माझ्यासाठी प्लीज एक लास्ट गेम. कम ऑन ग्रो अप यार. प्लीज 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 प्लीज. ओके ओके. तीन मित्र असतात. एक मुका असतो, एक अंधळा असतो आणि एक बहिरा असतो. एक मुका असतो, एक आंधळा असतो, एक बहिरा असतो. हां ओके. आणि प्रत्येक मित्राच्या नावाने मी तुला किस करणार. हे हे काय हे काय काय. कम ऑन इट्स अ गेम. घाबरलास की काय. मी हां. हे डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ यंग मॅन. ओके मग खेळूयात गेम. ठीक आहे. तू जेव्हा स्टॉप म्हणशील ना तेव्हा मी थांबेन. ओके ओके. लेट्स स्टार्ट. पहिल्यांदा पहिला मित्र जो अंधळा असतो. ओके ओके. स्टॉप स्टॉप स्टॉप. आता दुसरा मित्र जो मुका असतो. स्टॉप 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 स्टॉप. आता तिसरा मित्र जो बहिरा असतो. ओके stop. Stop. I said stop, okay? I said stop it, okay? I said stop. भैऱ्याला ऐकूच येत नसतं. अरे मी काय म्हणत होते गेम खेळला. किस वाला? अरे तो नाही. मोहन 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 थांब. मोहन थांब थांब. जाऊ दे त्याला. जाऊ दे. जाऊ दे काय? या मुलीमुळे त्याला शाळेतनं काढून टाकणार होते. कसं बसं निभावलंय. अरे प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. त्यांच्या प्रेमाला विरोध करण्यापेक्षा आपण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. आपल्या नशिबात प्रेम होतं तर आपण एकत्र आलो नाही. निदान त्यांना तरी एकत्र येऊ दे. आणि त्या मुलीच्या वडिलांना हे काहीही मान्य होणार नाहीये. ते वेळ आल्यावर बघू आपण. ओके